नमस्कार मित्रांनो, माझं नाव लक्ष्मी केतकर, मी एक शिक्षिका आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव लाईट हाऊस अकॅडमी असं आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद। तर आज आपण घेणार आहोत इयत्ता 6वीचा एक पाठ, त्या पाठाचं नाव आहे अ लेटर फ्रॉम हिंगोली। अ लेटर फ्रॉम हिंगोली, तर हे लेटर म्हणजे काही नसून एका रमण नावाच्या मुलाने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधून वापस आल्यानंतर आपल्या मामाला लिहिलेलं पत्र आहे। तर त्याच्यामध्ये काही नावं येणार आहेत, ती नावं मी इथे लिहिलेली आहेत। त्याच्यामध्ये आहे रमण, संजू मामा, तेजस, अवधूत, मीरा मामी, आजी, काका आजोबा, राजू मामा आणि शैला मामी, असे हे कॅरेक्टर्सचे याच्यामध्ये नावं आलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे काही नावं लिहिलेली आहेत, ती नावं आहेत हिंगोली। आता हे पत्रच हिंगोलीवरून लिहिलेलं आहे, तर हिंगोली आपल्या महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे सगरोली किंवा सगरोळी, हे गावाचं नाव आहे। तर हे सगरोळी गाव जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेड जिल्हा आणि हिंगोली जिल्हा हा लागून आहे आणि हे सगरोळी जे गाव आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। तर हा मामा, संजू मामा जो आहे, हा कुठे राहतो आहे, सगरोळीला राहतो आहे आणि हा रमण नावाचा जो मुलगा आहे तो कुठे राहतो आहे, हिंगोलीला राहतो आहे। तर हिंगोलीवरून त्यांनी आपल्या मामाला पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आहे मंजारा, हे एका नदीचं नाव आहे, ती नदी कदाचित त्या गावातून, सगरोळी गावातून वाहत असेल। त्याच्यानंतर बालाघाट हिल्स आहेत, त्याच्या जवळ ज्या पहाडी किंवा टेकड्या आपण म्हणतो त्या आहेत बालाघाट। नंतर इथे तीन नावं दिलेली आहेत, किशोर, चंपक आणि कुमार, तर ही मुलांची मॅगझिन्स जी असतात त्याची नावं आहेत जी लायब्ररीमध्ये त्यांनी वाचलेली आहे, ठीक आहे। तर आता आपण सुरुवात करणार आहोत पाठाला। तर हा पाठ आहे पान नंबर 10, पेज नंबर 10 वर, तर तुम्ही बघा आणि मी तो देणार आहे। याच्यामध्ये अजिबात कठीण शब्द नाही आहेत आणि कठीण शब्द जे पण असतील ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून बघा, त्यामध्ये मी कठीण शब्दांचे अर्थ मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये देणार आहे, तर ते कृपा करून चेक करा, ठीक आहे। तर चला सुरू करूया आपला पाठ, लेटर फ्रॉम हिंगोली। माय डिअर संजू मामा, माय डिअर संजू मामा, आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे हिंगोलीवरून हे पत्र लिहिलेलं आहे कधी, 9 जून 2015ला। 9 जून 2015, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मे महिन्यामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि ह्या रमणला सुद्धा कदाचित उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील आणि तो कुठे गेला होता, त्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मामाच्या गावाला सगरोळीला गेला होता आणि तिथे त्याने त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवल्या आहे आणि वापस आल्यावर, हिंगोलीला परत आल्यावर त्याने आपल्या मामाला हे पत्र लिहिलेलं आहे। कधी तारीख, 9 जून 2015 ही तारीख पण इथे लिहिलेली आहे। माय डिअर संजू मामा, प्रिय संजू मामा, आय हॅव रीच हिंगोली, मी आपल्या गावी हिंगोलीला पोहोचलो। रीच म्हणजे काय, पोहोचलो। देन हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सगरोळी, किती छान दिवस होते ते जे आपण सगरोळीला सगळ्यांनी मिळून घालवले। अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, अनफॉर्गेटेबल म्हणजे जे आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असे ते क्षण होते, असं कोण म्हणतो आहे, रमण लिहितो आहे आपल्या संजू मामाला। दिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमोरीज टू माय लाईफ, आणि वॅकेशन्स म्हणजे सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय झालेल्या आहेत, यावेळेसच्या सर्वात जास्त, आत्तापर्यंतच्या सर्वात आनंददायी आणि मजेशीर अशा आणि फुल ऑफ मेमोरीज म्हणजे माझ्याजवळ खूप आठवणींचा साठा करून देणाऱ्या या सुट्ट्या ठरलेल्या आहेत। कोणत्या, ज्या त्यांनी आपल्या मामाच्या गावाला, संजू मामाच्या गावाला सगरोळीला घालवल्या आहेत। तर आय रिअली मिस सगरोळी, मी खरंच खूपच आठवणी येऊन राहिली आहे मला सगरोळीची आणि तुमची सर्वांची देखील। ॲट सगरोळी आय एन्जॉय स्विमिंग, तर तिथे त्यांनी काय काय केलं आता ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, आय ॲट सगरोळी आय एन्जॉय स्विमिंग इन द मंजारा रिव्हर। मी काय मिस करून राहिलेलं आहे, आम्ही जे नदीवर काय करायला जात होतो, पोहायला जात होतो। वी आर प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक, बँक म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर, बँक म्हणजे नदीचा किनारा, त्या किनाऱ्यावर रमण काय करत होता, आपल्या मामाची जी मुलं आहेत तेजस आणि अवधूत त्यांच्यासोबत तिथे खेळत होता। त्यानंतर आय एम गोईंग ऑन लॉंग वॉक थ्रू अ बालाघाट हिल्स, आणि आम्ही संध्याकाळी किंवा काही म्हणा असं फिरायला सकाळच्या वेळेला वगैरे त्या टेकड्यांपासनं, बालाघाट हिलपासनं आम्ही काय जात होतो, फिरायला जात होतो। रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, आणि घरी वापस येताना, त्या वॉकवरून वापस येताना
आम्हाला आम्ही कशावर बसत होतो, म्हशीच्या पाठीवर बसून येत होतो. तर असं खेड्यामध्ये होतं की नाही, शेतातून लोक आपले गुरंढोरं वापस घेऊन येत असतात किंवा बंडीने येत असतात, त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला बसायला मिळतं. पण मुलं बसतात याच्या म्हशीच्या पाठीवर वगैरे. तर हे रमण, तेजस आणि अवधूत हे सुद्धा वापस येताना, परत येताना काय करत होते, म्हशीच्या पाठीवर बसून येत होते. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम आय फेल्ट लाईक अ किंग ऑफ सगरोरी. आणि त्यावेळेवर म्हशीच्या पाठीवर बसून येत असताना मला कसं वाटत होतं, म्हणता येतो सगरोरीचा राजा झाल्यासारखं वाटत होतं, किंग झाल्यासारखं वाटत होतं. दॅट लंच, त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली आहे, तिथे त्यांनी काय काय खाण्यापिण्याची मज्जा केलेली आहे. दॅट लंच, तो म्हणतो की काय सुंदर स्वयंपाक, काय लंच. लंच म्हणजे काय, आपलं कोणतं जेवण, दुपारचं जेवण, लंच, दुपारचं जेवण. दॅट लंच, वाव, आमरस विथ कुरडई. तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे ना, आंब्याचा रस, कुरडया, पापड, हे सगळं आपण उन्हाळ्यामध्ये खात असतो की नाही. आमरस विथ कुरडई, पापड्या अँड कंड भाजी. आता ही कंड भाजी, आपल्याकडे वेगवेगळ्या लोकल भाज्या पण असतात की नाही, तर त्यातलीच ही भाजी आहे कंड भाजी. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. आणि त्याची ही मामी जी आहे, संजू मामाची बायको, ती काय आहे, खूपच चांगला आणि स्वादिष्ट काय करते, स्वयंपाक करते. त्यामुळे त्याला, रमणला मामीच्या हातच्या जेवणाची खूप खूप आठवण येते आहे. आणि त्याने एकदम तिला पदवीच देऊन टाकली, कशाची, अ मास्टर शेफ. मास्टर शेफ म्हणजे ग्रेट कुक आहे आणि ती मास्टर शेफ आहे. त्याच्यानंतर म्हणाल्या की सोबतच काय होती, त्याची आजी पण राहते त्यांच्यासोबत. तर आजीज श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल. इनकम्पेरेबल म्हणजे ज्याच्याशी कोणाचीही तुलना करता येणार नाही असं, इनकम्पेरेबल, ज्याचं कशाशीही कम्पॅरिझन करता येणार नाही. कधी कधी आपण म्हणतो आहे हेवनली, है ना, असं की म्हणजे खाल्ल्याबरोबर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं एकदम, है ना. तर आजीची जी श्रीखंड वडी आहे ती सुद्धा काय आहे, अनकम्पेरेबल. अनकम्पेरेबल म्हणजे काय, ज्याचं आपण कशाशीही तुलना करू शकत नाही असं. हाऊ आय एन्जॉय रिडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. आता खाणंपिणं पण झालं आणि दुपारच्या वेळेला हे लोक काय करत असतील, हे जे त्यांचे काका आजोबा आहेत त्यांची एक लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये जाऊन हे तिथे बसतात आणि कोणती पुस्तकं वाचतात, त्यांना साहजिकच आहेत, मुलं आहेत तर मोठ्या मोठ्या कादंबऱ्या तर वाचणार नाही. तर त्यांना काय मिळाली तिथे, बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार ही जी लहान मुलांची मॅगझिन्स आहेत त्याची बंडलच्या बंडल तिथे ठेवलेली होती. म्हणजे भागच्या भाग दर आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला येणारे लायब्ररीमध्ये काय केले असतात, रचून चांगले ठेवलेले असतात. तर हे वाचण्याचा त्यांनी काय केला, सपाटा लावला आणि सगळे मॅगझिन्स काय केले, वाचून काढले. हाऊ आय एन्जॉय रिडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोली नेक्स्ट इयर. हे सगळं आठवल्यावर तो काय म्हणतो आहे आपल्या मामाला, की मी पुढच्या वर्षी पण नक्की येणारच. आय एम लुकिंग फॉरवर्ड, आय एम लुकिंग फॉरवर्ड, मी म्हणजे नक्की येणारच आहे गावाला, सगरोळीला पुढच्या वर्षी. गिव माय रिगार्ड्स टू आजी, आजोबा, कुमार, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी आणि माझा सगळ्यांना नमस्कार. रिगार्ड्स म्हणजे काय, माझं अभिवादन किंवा माझे नमस्कार. कोणाला, सगळ्या मोठ्यांची नावं त्यांनी लिहिलेली आहेत, आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी अँड मीरा मामी. अँड लव अँड बेस्ट विशेष टू तेजस अँड अवधूत. आणि हे तेजस आणि अवधूत मामाची मुलं जी आहेत ती त्याच्यापेक्षा कदाचित लहान आहेत, म्हणून त्यांनी त्यांना काय म्हटलं आहे, माझं खूप खूप त्यांना लाड, पापे वगैरे जे काही द्यायचे आहेत ते, ठीक आहे. आणि मग खाली लिहिलेलं आहे, युअर्स लव्हिंगली, तुझाच प्रिय रमण, ठीक आहे. आणि खाली एक त्यांनी टीप लिहिलेली आहे, टीप काय आहे तो विसरला होता लिहायला, म्हणून त्यांनी खाली ताजा कलम म्हणून असं लिहितात. नवीनच काही रिसेंट इन्फॉर्मेशन जर असेल तर ती लिहायची असेल तर पत्राच्या खाली पूर्वीच्या काळी लिहायचे मराठीमध्ये ताजा कलम म्हणून लिहायचे. तर तसंच त्यांनी लिहिलेलं आहे, PS, आय एम सेंडिंग 2 postal stamps. आता हे तेजस आणि अवधूत ही जी मुलं आहेत ही काय करतात, हे म्हणतात यांना कदाचित काहीतरी वस्तू गोळा करायची, संग्रह करायची आवड असेल. तर तेजस जो आहे तो काय करतो आहे, स्टॅम्प्स गोळा करतो आहे, म्हणजे पोस्टाची तिकीटं गोळा करतो आहे. आणि हा अवधूत जो आहे तो
आगपेटीचे जे काड्यांचे वरचे कव्हर असतात बॉक्सचे कव्हर, हां ते गोळा करण्याचा पण किंवा संग्रह करण्याचा पण कोणाकोणाला आवड असते, तर हे करतात आहे. तर रमण जवळ सुद्धा काय आहेत अशी पोस्टाची तिकीटं आणि मॅच बॉक्सचे ते वरचे कार्ड असतील, तर ते पण त्यांनी काय पाठवले आहेत सोबत, आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड मॅच बॉक्स कव्हर्स फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन. त्यांच्या संग्रहासाठी त्यांनी तेजसनी तेजस आणि अवधूतसाठी काय पाठवलेलं आहे, मॅच बॉक्सचे कव्हर्स आणि दोन स्टॅम्प्स पाठवलेले आहेत. तर असा हा असं हे पत्र रमणनी त्याच्या संजू मामाला लिहिलेलं आहे. इथे मी हे कॅरेक्टर्सचे नावं लिहिलेले आहेत, ते एकदा बघून घ्या व्यवस्थित, व्हिडिओ पॉज करून पण पाहू शकता. त्याच्यानंतर ही जे नावं लिहिलेली आहेत ती पण व्यवस्थित बघा, आणि सोबतच कठीण शब्दाचे सर्व अर्थ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा पाठ देखील समजला असेल. तर थँक्यू.